तर पत्रकारांनी केलेली बातमी झोंबली, महिनाभरानंतर उडाला भडका। रत्नागिरी पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा संपन्न झाल्यानंतर वस्तुस्थिती दाखवणारी यूट्यूबवरील बातमी उपसभापतींना चांगलीच झोंबली। रत्नागिरी पंचायत समितीची सर्वसाधारण सभा स्वर्गीय शामरावजी पेजे सांस्कृतिक भवन जिल्हा परिषद रत्नागिरी येथे संपन्न झाली। यावेळी पंचायत समिती सभापती विभांजली पाटील, उपसभापती आणि गटविकास अधिकारी श्रीमती गमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली। झालेल्या या पंचायत समितीच्या सभेमध्ये रोजगार हमी, फळबाग कामाचा आढावा, सामाजिक वनीकरण तसेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण यावर चर्चा करण्यात आली। या बैठकीला शिक्षण विभागाच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्रीमती हिरवे यांनी विविध प्रश्नांवर पंचायत समिती सदस्यांना उत्तरे दिली। सगळ्या केंद्र प्रमुखांची मी सभा घेतलेली होती आणि जर असे कोण सतत गैरहजर असणारे शिक्षक असतील तर माझ्याकडे लेखी देण्याविषयी मी करतो मागणी केल्यानंतर ती मंजुरी देतात आणि जे आपण गट असेल किंवा स्टेशनरी किंवा त्या ज्या गोष्टी कोणत्या गोष्टी आपण त्यांना देतो प्रोव्हाइड करतो तर ते जे आहे ते टोटली निविदा प्रक्रियेने केलेलं आहे। त्यामुळे जिल्हा स्तरावरती हा गट आहे आणि हा गटच त्यांना जेवण देईल, हा स्टेशनरीवाला आहे तो स्टेशनरी देईल। त्यामुळे त्यांच्या नियमामध्ये म्हटलेलंच आहे की त्यांना त्यांनी पहिल्यांदा आपल्याला उपलब्ध करून द्यायचं आणि ते समायोजन जिल्ह्याला केल्यानंतर जिल्ह्यावरनं त्यांच्या खात्यात जमा होतात पैसे। सुरुवातीला मी जिल्ह्याला एक पत्र दिलं होतं खर्चासंदर्भात पण त्यावरती मला असं उत्तर आलं होतं की तालुका पातळीवरती खर्चाच्या बाबी नसल्याने जिल्हा स्तरावरनं समायोजन करावे आणि तिथून त्या गोष्टी या सभेला शिक्षणाचा विषय सुरू असतानाच एका वृत्तपत्रात शिक्षणाची आलेली बातमी यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला। तसेच यूट्यूबवरील बातमीने पंचायत समितीचे वास्तव दाखवल्याने त्याचा राग आलेल्या उपसभापती शंकर सोनवडकर यांनी पंचायत समितीत आमचा घरोबा असून आमचे गुडविल आहे असं म्हटलंय। पत्रकारांनी काहीच छापू नये अशी दमदाटी करण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केलाय। पाहूयात त्याचीच एक ही झलक। समिती शिक्षण विभाग यांनी समायोजन केलं आणि त्याच्यात फार मोठा आर्थिक व्यवहार झाला अशा प्रकारचा गंभीर आरोप त्या बातमीमधून केलेला होता। आम्ही शहानिशा करतोय परंतु संबंधित सर्व शिक्षकांच्या संघटनांशी आम्ही बोललो, कुठल्याही संघटनेचं दुमत नाही, समायोजन करताना सर्व समोर होते आणि सर्व अतिशय चांगल्या खेळीमुळे त्याचं आपण शूटिंग करून सगळ्यांना त्याच्यात संघटनेचा एका कुठल्या तरी नाराजी असं त्या पेपरमध्ये आम्हाला वाचायला मिळालं परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही संघटनेने बोलवल्यावर सांगितलं की आमचं कोणाचीही नाराजी नाही। परंतु एका शिक्षकाने चुकीची माहिती एका वार्ताहरांना दिली आणि खोटी माहिती दिली त्या आधारे ही बातमी छापून आली। हा अतिशय गंभीर विषय मॅडम, म्हणजे आर्थिक व्यवहार झाला त्यावेळेला गटशिक्षणाधिकारी होत्या, बीडीओ मॅडम होत्या, सभापती मॅडम होते, आम्ही सदस्य होतो, विस्ताराधिकारी होते आणि सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी होते आणि संबंधित शिक्षक होते। म्हणजे इतके सगळं पारदर्शक असताना सुद्धा जर आर्थिक मोठा व्यवहार झाला अशा प्रकारचा गंभीर आपल्यावर आरोप होत असेल तर माझी आज तुमच्याकडे मागणी आहे संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई झाली पाहिजे। जे आपल्याकडे वार्ताहर येतात चांगली गोष्ट आहे पण माझी वार्ताहरांना सुद्धा अशी विनंती आहे, तुम्ही इथं पेपरबाजी करत असताना आमच्या दालनामध्ये काय चालतंय याचा कुठेतरी विपरीत परिणाम वेगळा होऊ नये याची त्यांनी सुद्धा खबरदारी घ्यावी। मागच्या मिटिंगला याच्या अगोदरच्या मिटिंगला असं सुद्धा व्हॉट्सअप किंवा पेपरला पण आलं होतं, उपसभापती काय करतात, सभापती काय करतात, दालनातून कोण सदस्य कुठं जातो याच्यावर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सांगतो पेपरला काही बातमी नव्हती आली, पेपरच्या प्रिंट मीडियाच्या कुठल्याही पत्रकाराने अशी चुकीची माहिती दिलेली नाही, गैरसमज नको, एका युट्यूबच्या चॅनलवर ही बातमी आली होती आणि खरं म्हणजे आम्हाला सुद्धा वाईट वाटलं, अतिशय गंभीर की आम्हाला शिस्त नाही, आम्ही बेशिस्त सारखे वागतो। त्या दिवशी मी मीटिंगला उशीर आलो होतो, माफ करा सर्व पत्रकारांना, मी तुमची माफी मागून ठेवतो की पत्रकारांना दोष देऊ नका ना। नाही 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 आम्ही देतच नाही म्हणून सांगतो, पत्रकारांचा काही दोष नाही। त्या दिवशी मी फक्त उशीरा आल्यामुळे काय विषय झाले मीटिंग संपताना आलो म्हणून मी तिथे राहून फक्त सूर्यांना काय काय विषय झाले विचारून लगेच मागे आलो,
त्याच्यावर बेशिस्तपणाने माझा फोटो पण त्यात छापलेला होता त्या युट्यूबच्या ह्याच्यावर, म्हणून फक्त बोलतो पत्रकारांचा त्याच्यात काही नाही, म्हणजे गैरसमज नको म्हणून मी मध्ये थांबवलो. पण माझं असं म्हणणं ज्या वेळेला तुम्ही पेपरबाजी का, ठीक आहे पेपरबाजी किंवा तुम्ही याला द्या कुठं टीव्हीवर द्या, टीव्हीवर द्या, पण माझं असं म्हणणं हे करत असताना हे जे आमचा घरोबा आहे, हा पंचायत समितीचा घरोबा आहे, आमचा गुडवीत झालेला आहे. नाही नाही त्याची जबाबदारी तुम्ही घ्यायची, सांडवडचं कसं वागायचं तुम्ही ठरवायचं, पेपरला आपलं काम करणार पंचायत समितीमधील वास्तव चित्र युट्यूबवरून दाखवल्यानंतर मात्र उपसभापतींनी गुडविलमध्ये न राहता जबाबदारीने पंचायत समितीचा कारभार पाहावा हीच जनतेची अपेक्षा.